सागर कुठे खेळणे मी पाठव बाय काम कुठे आहे भाऊजी हा भाऊजी आले होते हा दोघे फिरायला गेले फिरायला गेला जाऊ दे जाऊ दे तरुण आहे मग लग्न ही एक प्रसारणारी चूक आहे तुम्हाला माहिती आहे ना युअर वाइफ इज कॅरी डॉक्टर भाऊजींना बोला ना चहा घ्यायला जागेच असतील ते आणि माई आणि अप्पाने चहा घेतला का शोभाला घेऊन पहाटेच फिरायला गेले ते पर्वतीला असं ह अरे राम अरे चहा झाला रे हॅलो हॅलो हा काय पण लाजतात भाऊजी आताशा का वा शोभाचा आजार कळल्यापासून त्यांना अगदी अपराध्यासारखं वाटत वा ग वा म्हणजे यात काय अपराध झाला का हा अरे अजूनपर्यंत काय झोपलातच काय नाही हा वहिनी चाले आता किती दिवस लाजणार हो भाऊजी मला तर इतकी मज्जा वाटते आमची भाऊजी एवढे उडशे आणि आता एकदम मुलाचे वडील होणार ए वडील आणि काका अशा दोन्ही पदव्या एकदम मिळवणार तो एका वर्षात डबल ग्रॅज्युएट म्हणजे मी नाही समजलं अरे समजल समजल लवकरच समजल अग आता आत्याला बोलवलं पाहिजे बोलवा ना वहिनी ए वहिनी आले आले हा पगार एवढे सगळे थोडे ठेवून घ्या ना आता लागतील तुम्हाला सोने रुपे अमा मृत्यू के समान अगं लागतील त्या मागून घिनकी खाऊला बरोबर गाव साहेब काय ऐकलं नाही ऐकलं ना अजबच आहे अगदी शोभेच्या नवऱ्याचं
अहो आता लग्न झालं तर त्यांनी पगार बायकोच्या हातात आणून द्यायचा का वहिनीकडे? नाही, वहिनीन त्याला लहानपणापासून मुलासारखा वाढवला. पण म्हणून काय झालं, लग्न झाल्यावर आता हा बोंगळेपणा कामाचा नाही, वाढता संसार आहे त्याचा. बरोबर, कधी दिला चार पैसे पाहिजे. हो काय शोभाली आली का सांगा तिला. सांगा बरी भेटलीस तू. काय बघ शोभा, एक 500 रुपये दे बघू, आज आपण इकडची तिकडीची खरेदी करू, उद्या तुला बाहेर पडता यायचं नाही. हो ना, आणि या 500 रुपये माई कशी असणार माझ्याकडे? म्हणजे काय शोभे? अग 250 दे उषा, चेष्टविष्ट आपण पैशाच्या बाबतीत चेष्टविष्ट काही करत नाही. अग दे. खरंच नाही येत अप्पा. अग काय, एवढा मोठा पगार धरायची बायको तू? हा, तुझी नुसती पर्स झाडली तर 1500 रुपये पडले पाहिजे. खरंच ग माई, काय यांचा पगार झाला म्हणजे वहिनींच्या कडे देतात ते. हा, आणि तुला पैशाची गरज लागली म्हणे तू वहिनींच्या पुढे हात. काय जरा थांबा. काय थांबा? थांबा ऐका, आताच त्यानं सबन पगार वहिनींच्या कडे आणून दिलाय. सत्यनारायणची पूजा घालायची काय? नाही, खरेदी करायची. खरेदी? आणि 250 रुपयाची? छान. अगं आपल्या लग्नात सुद्धा एवढी खरेदी केली नव्हती. मला नाही काही. मग आपणा खरेदी करायची. आपणा? हो, ते म्हणाले सांगलीला गेल्यानंतर तुझे पैसे पाठवून देईन. बर बर, वहिनींच्याकडे मागून घे. वहिनींच्याकडून? मी नाही ग बाई. मला भीती वाटते. वहिनींची भीती वाटते? छान, म्हणजे चांदण्यात पाय पोलटात असं म्हणण्यापैकीच आहे. वहिनी, हे वहिनी. अगं ही काय म्हणते बघ. आता का? आता का? काय नाही ग, जरा 250 रुपये दे बघू. खा नको आहे, एकाच कर्ज द्यायचंय. कर्ज ना? मग ते आधी भागवलंच पाहिजे. बरोबर, आता देते. वहिनीला सांगण्यापुरतं. सांगण्यापुरतं कशाला? वहिनी कशाला सांगायचं? तुमच्यासाठी सुताचं कापड आणलं. वा वा, सुंदर. आवडलं? छान आहे. आणि ही साडी की नाही, ही माझ्यासाठी आणली बनारसी. पक्कर, छान सिलेक्शन आहे. छान सिलेक्शन. आणखीन काय? हे दोन ब्लाउज पीसेस, हे दोन ब्लाउज पीसेस माझ्यासाठी आणि हे माईसाठी. छान छान आहे. आणि ही धोतर जोडी आपल्याला स्वतःसाठी आणली. अगं, ही माझी साडी दाखवायची राहिलीस की? अरे अगं, माझी विसरलीस ना, ही माईसाठी आणली नऊवारी. बस एवढंच? म्हणजे काय 250 रुपयात आणखीन काय येणार आहे? अगं तसं नाही, पण घरात आणखी सुद्धा दोन माणसं आहेत, दादा वहिनी, त्यांच्यासाठी काय नाही आणलं? काय हो, आमचं हे विस्मरण आहे. तरीच ग शोभे, मला सारखं वाटत होतं बरं का, काहीतरी राहिलंय राहिलंय, आत्ता आठवण झाली बघ. अगदी बरोबर आहे, पण हे विस्मरण चांगलं नाही बरं. हो ना. शोभा चल बघू तू आमच्या बरोबर, आणि आता वहिनीनंही चला म्हणावं, म्हणजे त्यांच्या पसंतीनं सगळी खरेदी करू. नाही आता राहू दे, मी आपला सहज म्हणाल तुम्हाला. नाही नाही, तुम्ही आठवण केली ते बरं झालं. हे बघा, मी जर आता पंक्ती प्रपंच केला तर उद्या गाढवाच्या जन्माला जाईन ना. अहो पण आता रामराव म्हणतायत तर राहू दे, परत जाऊ केव्हा तरी, उद्या परवा. काय बघ, उद्या बघू. पण काय चाललंय? काही नाही, धोतर शिवते तुमचं खाटले. माझ्या अंगाला काय काटे आहेत का काय? कोण झाले? लगेच कपडे फाटतात. लगेच कसले? पार विरून गेले हे धोतर, आता नवी जोडी घ्यायला हवी. घेऊ घेऊ, जाईल अजून एखाद दुसरा महिना. कुठं बाहेर निर्वाळ जायचंय? असं का बोलावं ते विरक्त झाल्यासारखं? नाही विरक्त नाही, पण आपला आपण ओळखून लागावं. ठेवते, तिने सांजेचं शिव नाही म्हणत. पण उद्या सकाळी तुम्हाला लागेल ना, बघा फाटून गेले हे सगळं धोतर, आता नवी जोडी घ्यायलाच पाहिजे. म्हणजे याची तुला बलुती करता येते? बलुती काय एवढ्याच करायची असतात, अजून पुष्कळ अवकाश आहे. हे पा आगाऊ तयारी असेल, आम्ही तर काका हलवायला आत्तापासून पेढ्याची ऑर्डर देऊन ठेवली. आणि आईन वेळी बर्फी लागली तर? वा वा वा, ए असं नाही हा चालायचं, असं नाही करायचं. पेढे? हा पेढे, बर्फी वरती नाही. हा काय पेढे ना? तुमच्याकडे म्हशी कमी आणि रती जास्त अशी परिस्थिती आहे का? म्हणजे मला कळलं नाही साहेब तुम्ही काय म्हणता ते. अगदी सोप्या शब्दात विचारलं होत तुम्हाला, म्हणजे असं
की तुम्ही दुधात चक्क पाणी घालता. अरे अरे राव पांडुरंगा शपथ अशी लबाडी व्हायची नाही. अ गळ्यात तुळशीची माळ्या माझ्या मी लबाडी केली असले जायला आम्हाला पाठ आहे. हे असले धंदे करण्यात आमचं सगळं आयुष्य गेले. आपण किती वर्ष धंदा करतो मी का. थांबाव बहिणी उद्यापासून तुमचा रती बंद. आपण कशासाठी बंद म्हणजे बंद. आपण मी काय म्हणतो माझं पोलिसला बोलवू का. बरं हा पांडुरंगाची इच्छा मग काय. हा पांडुरंगाची नाही या आपाची इच्छा समजला. गुगीत गप्पा नाही तर पोलिसला बोलवा. आपण माझा ऐका तर खरं. काय हा फार जुना गवळी आहे अशी लबाडी करायचं नाही तू. म्हणजे गवळी बुवा तुम्ही नेहमीप्रमाणे दूध आणत चला. हा बरं बहिणी सर. शोभा पाहिलंच नाही. नाही म्हणजे गवळ्याकडून सुद्धा आमचे अपमान. म्हणजे तू सावध राह बघ आता पुढचं काय ते. आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही कर काय करत आलं. काय ग त्या कपाशा कशाला काढलंच भांडे तू. त्या घेऊन जा. वहिनी साहेब कपाशा नाही टाकत भांड्यात आपणच मिसळतात. का ते घेऊन जा. शोभा ते नको टाकूस भांड्यात. अशाने दर आठवड्याला नव्या कपाशा आणाव्या लागतील. तू जाग आणि इकडं मोलकर्णी काही सांभाळून विसरत नाही. मी विसरेन. आणलेस का कपडे बरोबर. हो बाई घ्या बघ. चार शर्ट दोन पातळ. अरे चार पातळ असतील. हो त्यात दोन सिल्कची तीन पॅन्ट आणि एक उलनचा कोट. आता ते घ्या. हे बघ हे दोन पेटीकोट. हे दोन उशीचे आभरे. चार चार नॅपकिन्स. एक जेन्ट्स रुमाल. आणि हे माझे तीन लेडीज रुमाल. शोभा चांगले अर्जंट तो. हा अर्जंट. शोभा अगं हे लहान लहान कपडे कशाला टाकतीस. पण जाऊ देत ना एकदा धोब्याकडे म्हणजे स्वच्छ तरी होती. अगं हरवतील घरात होईन. बाबू बाजूला काढते. बघ हा शोभे चल घे सफरचंद घे. मला नको आणलं. घे तू नको. हे ग काय तुझं. हे नको ते नको. मी ती पण आणायची कशाला. लसूण वापरायची की का. अगं शोभे दोन जू पोसायचे. बरं घे संत्र द्या तिला. संत्र घे बघू. मला नको माय. फलहार करावा. दीदी गोड आहे. अग शोभे आम्ही आहोत म्हणून हे तुझं सगळं होतंय. बरं का. नाहीतर कोणी पुसलं नसतं. काय नाही अहो राम राव हे असले गोळे सांग. दिवसभर घरा बाहेर तुला काय हवं नको. कुणी पाहिलं असतं बरं सांग. होच मुळी खोट काय याच्यात. उघड दिसत ते बोलायला चोरी कसली. हिचा नवरा मिळवता असून हिची काळीची सत्ता नाही या घरात. समजला. सगळा कारभार दुसऱ्याच्या हातात. सासू नसून मेला सासूरवास. साहेब जाऊ द्या की. अहो तिचं ती पाहून घेईल. आपण उगीच वाईटपणा मधल्या मध्ये कशाला घ्यायचा. म्हणजे काय माझ्या मुलीचं बरं वाईट मला बघायला नको. म्हणे वाईटपणे घ्यायचा. दर मन नको ग. माझी अप्पा तुम्ही एकदा यांच्याशी बोला ना. एरवी किती छान वागतात माझ्याशी. नेमकी हीच गोष्ट कशी कळत नाही त्यांना. बोलून बोलून संधी आली की बोलून. मी का साहेब काय हरकत आहे. हा तसा मनुष्य रिझनेबल. बरं काय नको तुम्ही बोलायला. रिझनेबल आहे. अगं शोभे तुझ्या बोलण्याचा मान पडेल तर आमच्या बोलण्याचा मान पडणार नाही. किती झाला तर आपण परकी माणसं. जे काय तुला बोलायचं असेल ते तुझं तूच बोल. समजलीस. पण माई मला भीती वाटते. भीती वाटते. त्यांना जरा सुद्धा बोललेलं खपत नाही. एकदम चिडतात ते माझ्यावर. एकदा अनुभव घेतलाय मी. अगं वेडे वेळ पाहून बोलावं. नेमकी वेळ साधली की बोलण्याचा उपयोग होतो. बरं का. तू जर अशी गप्प भिवून राहिलीस तर तुझी धडकत नाही. बरं जन्मभर तिच्या उंदळीने तुला पाणी प्यावं लागे. बरं का. अहो पाणी काय जन्मभर तिची लुगडी धुवावी लागते. लुगडी बरं का. तिजोरीच्या किल्ल्या कपाटाच्या किल्ल्या सगळ्या घरादाराच्या किल्ल्या तिच्या स्वाधीन. मी म्हणते काय परस्वाधीन जिणं आहे या पोरीचं. बरं झालं तुमच्या लवकर लक्ष गेलं. हो शोभे बरं का. पैसा तुझ्या नवऱ्याचा तेच आणि किल्ली वहिनीची. बघा आता म्हणजे कसं हिच्या डोक्यात येत नाही म्हणते.